राज्यसभेनंतर विधान परिषदेत चुरस भाजपाकडून पाचव्या जागेची चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेसकडून दुसऱ्या उमेदवारीच्या बाबत विचार. राज्यसभेनंतर विधान परिषदेत चुरस पाहायला मिळणार. भाजपाकडून पाचव्या जागेची चाचपणी सुरू झाली आहे तर काँग्रेसकडून दुसऱ्या उमेदवारीच्या बाबत विचार सुरू झालाय. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेत चुरस पाहायला मिळणार आहे. आपल्या प्रतिनिधी नुपूर पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. नुपूर, काय अधिकची माहिती? नक्कीच, आपण एकीकडे पाहिलं तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या जागांवरून याआधी चुरस आपल्याला बघायला मिळाली होती. आता त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यात विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 10 जागांसाठी 20 जूनला या निवडणुका होणार आहेत आणि 20 जूनला 10 जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्वाची बातमी असणार आहे. महत्वाची बातमी असणार आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजित सिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे या आमदारांची मुदत संपते. तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. तर शिवसेनेकडून सुभाष. धन्यवाद नुपूर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.